Hai सगळ्यांना नमस्कार. आज निवांतच आहे आणि एकटीच आहे, बसले आपल्या दारात. चला म्हणले एक व्हिडिओ काढा बसल्या बसल्या. बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की नानांतला पायाला लागले म्हणल्यानंतर ना तुम्ही का भेटायला गेला नाही, तर भेटायला जायचं आहे. आता कसं हे सकाळी बातम्या नाही चाललो आहे म्हणले आणि तसे जाता जाता गेले. परत भाऊजी पण गेले, आता आम्हाला लिहायला कोण नाही. बाप्पू गेले ते पारोडीला, उद्या मात्र यायचा महिना जेवायला. महिना आहे ना, मग ते मावशींना आणायला. मग घरी कोण नाही ना, मग कसं जायचं. मग आता रक्षाबंधन पण आले, सारखं सारखं जायचं यायचं. म्हटलं डायरेक्ट जायचं, नानांना पण भेटायचं, रक्षाबंधन पण करायचं आणि यायचं माघारी. आता सगळ्याला काम असतं आणि आम्हाला माहीत नव्हतं ना. ते काल आम्ही काकींचा व्हिडिओ बघितल्यानंतर ना आम्हाला माहीत झालं की नानांच्या आमच्या पायाला लागले म्हणून. काय माहीत नाही, काकी काही म्हणले नाहीत आणि फोन बिन काय केला पण नाही, पण व्हिडिओ बघितल्यानंतर कळालं. तर मग आता आत्या बापू पण आधी म्हणले आत्यांना ह्यांना जाऊन येऊन द्यावं, मग आपण जाऊ. आता कधी पण रक्षाबंधन आली जवळ, आत्यां बापू गेली गेल्यानंतर मग आत्याही माघारी आल्या. मग आपण जायचं म्हणलं अश्विनीने. मी भाऊजी पण जाता जाता कामं गेले, तास जाताना जातील हे पण सकाळी गेले. आम्ही भाऊ काकींचा व्हिडिओ बघितला म्हटलं असू देता, एक 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 यायला माहीत झाले म्हणलं एक एक जाऊन येतं या गाठ घेऊन आपण जावं मागणं सगळ्यांच्या शेवट म्हणतात लेट पण थेट. अश्विनी पण आहे तिथं, सगळीजण झाडाच्या वाटे अश्विनी बसल्या जीवू आणि परी शाळेतून दोघीजणी आल्या त्या. म्हटलं चला एक बसल्या बसल्या व्हिडिओच काढावं. आज काय कर्म नाही पण वारं सुटलं आहे भरा भरा. मागाशिवाय चांगलं आभाळ आलं होतं म्हटलं वायच बरा पाऊस झिमझिम, पण काही नाही आला. काय हो करताय मॅडम, मला वाटलं झाडाच्या वाट्यावरती, तुम्ही तर घरात बसलाय. तुम्हाला शेडमध्ये गरम फिरम होतंय का नाही, काय करू बाहेर लागते वारं. काय करायला, उरी खेळतात बाहेर. तर म्हणलं सुचलाय म्हणल्यानंतर ना चला व्हिडिओ काढा. कर्मायला काही काम सुसाना राहणार, माणसाला काम असल्या माणूस धडाधडा धडाधडा म्हणतं ना कंबर खुसून कामाला लागतं. काम असल्या काम नसल्या मारगाळ्यागत होतंय, नुसतं आळ असल्यागत काय ही होतंय ना, करमत नाही काय नाही. काय करायचं असं होतं ना. तर काय काय पाऊस असल्यानंतर मग कुठं भाजी कुथमीर आमक तमक राहणार पण असतं सारखं लय, मग ती चालूच असते ना एक एक काम करायचं. पण आता ती नाही काहीच नाही, बसावं लागते वाट बघत कुठंशी टिपका पडतो. ती ही पण होय ना, मग अशी आलो होता आवाज, आम्हाला वाटलं पडन पाऊस म्हणजे थोडा पाऊस म्हणजे आपलं थोडी झिमझिम तेवढीच बरं वाटतं झिमझिम आली तरी. आणि ती पण नाही, लगेच आबा वाऱ्याने जात आहे पुढं. अश्विन तू कसं जायची गुजबायला, कशाला जायचंय की का रक्षाबंधन नानांना भेटाय. रक्षाबंधन कधी, मलाच माहित आहे रक्षाबंधन कधी, पण आलं असं आता जवळ एक चार पाच दिवसावर जायचंय की. तर वहिनी पण यायच्या त्या, सगळ्यांनाच भेटून होईन एकदाच. एका दगडात तीन तीन पक्षी. नानांना भेटायचं, वहिनी यायच्यात आणि रक्षाबंधन पण होऊन निघत. आत्ताच नाही गं, वहिनी 12 तारखेला. 12 तारखेला यायच्यात का, बरं असू द्या बरं. वहिनींचं राहिलं पण ही तरी हो जात्यान काम. त्याला कसा वाटला एवढी सांगा, एक गंमत मध मस्ती म्हणून चाललाय. कस काय पत्रा वाचतोय बघा, तिकडे झाडाखाली बसलेलं परवडन. चला सगळ्यांना बाय बाय.